संख्या खालीलप्रमाणे वर्गीकृत केल्या जाऊ शकतात मूळ संमिश्र सम आणि विषम चला एक एक करून त्यांना पाहू सात ही संख्या धरा चला सातचे अवयव पाडूया चला अजून काही नवीन संख्या पाहू आणि त्यांचे अवयव पाडू या संख्यांमध्ये काय सामायिक का आहे या सर्व संख्यांचे केवळ दोनच अवयव आहेत एक आणि ती संख्या स्वतः ज्या संख्यांना केवळ दोन अवयव असतात एक आणि ती संख्या स्वतःच त्यांना मूळ संख्या म्हणतात एक ही अद्वितीय संख्या आहे कारण त्याला एकच अवयव आहे एक किंवा ती संख्या स्वत एका ग्रीक गणित संशोधक इराटोस्थेनेसने एक ते शंभर मधील मूळ संख्या शोधायची एक सोपी पद्धत शोधून काढली चला आपण ती पद्धती काय आहे ते पाहूया आपण एक दहा स्तंभांचा टेबल तयार केला त्यात आपण एक ते दहा अंक लिहिले अकरा ते वीस अंक लिहिले आणि याप्रमाणे पुढे लिहीत गेलो अशा प्रकारे शेवटच्या स्तंभामध्ये आपण एक्क्याण्णव ते शंभर अंक लिहिले आपण ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना फुली मारली आणि ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्यांना गोल केले एक ही मूळ संख्या नाही म्हणून आपण तिच्यावर फुली मारली दोन ही मूळ संख्या आहे कारण तिचे अगदी बरोबर दोन अवयव आहेत तिला गोल केले आपण दोनच्या पटीतील सर्व संख्यांवर फुली मारली तीन ही मूळ संख्या आहे त्याच्या भोवती गोल केला तीनच्या पटीतील सर्व संख्यांवर फुली मारली अशा पद्धतीने आपण पुढे गोल आणि फुली मारत गेलो एक ते शंभरपर्यंत पर्यंत या टेबलला सीव इराटोस्थॅनेस टेबल म्हणतात गोल केलेल्या संख्या या मूळ संख्या आहेत एक आणि शंभर यामध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक हा दोन असतो त्यांना जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात चला अजून काही मूळ संख्या आणि त्यांचे अवयव पाहूयात या सर्व संख्यांना दोनपेक्षा अधिक अवयव आहेत ज्या संख्यांचे दोनपेक्षा जास्त अवयव असतात त्यांना संमिश्र संख्या म्हणतात एक ही अद्वितीय संख्या आहे ती मूळ संख्याही नाही किंवा संमिश्र संख्याही नाही त्याचा केवळ एक अवयव आहे एक म्हणजे ती संख्या स्वतः चला सिवड इराटोस्थेनेसच्या फुली केलेल्या संख्या बघू एक व्यतिरिक्त बाकी संमिश्र संख्या आहेत एक ते शंभरच्या मध्ये एकूण चौऱ्याहत्तर संमिश्रसंख्या आहेत ज्या संख्यांच्या शेवटी दोन चार सहा आठ किंवा शून्य येतात त्यांना समसंख्या म्हणतात सर्व समसंख्यांना दोनने पूर्ण भाग जातो सर्व समसंख्या या दोनच्या पटीतील संख्या असतात दोन व्यतिरिक्त सर्व समसंख्या या मिश्रसंख्या असतात ज्या संख्यांच्या शेवटी तीन पाच सात किंवा नऊ येतात त्यांना विषम संख्या म्हणतात विषम संख्यांना दोनने भाग जात नाही दोन व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात